एक तर मी अनेक वेळा आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगते की जेव्हा आपलं वय वाढतं ना तेव्हा वैचारिक प्रबलताही वाढली पाहिजे हो, म्हणून तर वय वाढतं ना. आणि अर्थातच नाती एका जागेवर आहेत आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर आहे. मी कालही प्रताप पवारांच्या घरून बोलताना सांगितलं की आमची लढाई वैचारिक आहे, आमची लढाई वैयक्तिक नाही. भारतीय जनता पक्षाच्याही अनेक अशी कुटुंब आहेत ज्यांचे जे पवार कुटुंबाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे कौटुंबिक संबंध 4-5 दशकांचे आहेत. सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे अटलजींचं जे कुटुंब आहे, प्रमोद महाजनजींचं कुटुंब आहे, मुंडे कुटुंब आहे, सुषमा स्वराजांचं कुटुंब आहे, राजनाथ सिंगजींचं कुटुंब आहे, अरुण जेटलीजींचं कुटुंब आहे. या सगळ्या त्यांच्याकडे लग्न कार्य कुठलंही काही साजरं केलं तर आम्हाला नेहमी बोलवलं जातं आणि आमच्याकडेही काही असेल तर आमच्याकडून म्हणजे अनेक वर्ष आता साहेब जवळपास 30 वर्ष दिल्लीत आहेत, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे 18 वर्ष दिल्लीत आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद आमचे मतभेद जरूर आहेत पण ह्या देशामध्ये कुठल्याच कुटुंबाची आमचे मनभेद कधीच नाही, कारण काही वैचारिक लढाई आहे ही वैयक्तिक लढाई नाही. तुम्ही म्हणता ही वैचारिक लढाई आहे पण अस्वस्थ झाली होती. हो, काल त्यांना थोडंसं बरं नव्हतं, आता भेटलाय तुम्ही सगळे त्यांना. तुम्ही असं म्हणताय की वैचारिक म्हणता येईल की कारण डॉक्टरांनी तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद आणि या भारतातली आणि महाराष्ट्रातली आणि बारामतीचे सगळे तुम्ही मायबाप जनता ही त्यांचा टॉनिक आहे. त्याच्यामुळे तुम्हीच डॉक्टर आहात आणि तुम्हीच औषध आहात त्यांचं आणि तुम्हीच टॉनिक आहात. तुम्ही म्हणताय आमचे राजकीय मतभेद आहेत वैयक्तिक नाही आहेत, पण दुसरीकडे रवी राणा असं म्हणतायत की अजितदादा शरद पवारांना भाजपच्या दिशेने वळवतील. मी कसं बघतो, मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्याच्यावर. दादांशी काय काल चर्चा झाली, दादांनी काय गिफ्ट घेतले दिवाळीसाठी? आता ते मला कसं कळणार, ते तुम्हाला दादालाच विचारायला लागेल ना, अजून तर गिफ्ट नाही आलेलो. 14 तारखेला गोविंदबाग्याच्या या व्यासपीठावर संपूर्ण पवार कुटुंबीय आम्हाला पाहायला मिळणार. मला असं वाटतं दादांनी परवाच एक स्टेटमेंट केलेलं आहे की दादाला कालही तुम्ही बघितलं असेल मास्क लावून बसले होते कार्यक्रमाला, त्याच्यामुळे दादांना भेटायला लोकांना अलाउड आहे नाही आहे हे डॉक्टरच ठरवेल. दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं वर्ष दिवाळी ही सुखसमृद्धी जावो. ह्या देशामध्ये एअर पोल्युशन, महागाई आणि बेरोजगारीचं एवढं मोठं संकट आलं आहे, ते लवकर दूर व्हावं एवढीच पांडुरंगाला मी प्रार्थना करते आणि साकड घालते आपल्या सगळ्यांच्या वतीने. कारण का अनेक भागात आजही पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत, दुष्काळाची परिस्थिती आहे, बेरोजगारी प्रचंड वाढते या देशामध्ये, महागाई प्रचंड वाढते आहे. त्यामुळे या सगळ्या अडचणीच्या काळात आपण सगळे एकत्र आहोत ह्याला मला असं वाटतं जास्त महत्त्व आहे. साहेबांचं 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे मार्कलिस्ट काढून त्याच्यामध्ये ओबीसी जात दाखवून एक वर्ग बदनाम करण्याचा प्रयत्न. नाही, 10वीची कुठली काढली, इंग्लिश मध्ये पवार साहेब आरक्षणाचा मुद्दा सध्या. तुम्ही ती कंपनीचं नाव बघितलंय का? साहेब जेव्हा 10वीत होते तेव्हा ते इंग्लिश मध्ये असू शकेल का? हास्यास्पद आहे अगदीच. म्हणजे मला विचाराल तर बालिशपणा चाललाय हा पवार साहेबांवर जे आरोप करतात. आणि खोटी सर्टिफिकेट्स, आजकाल खोटी सर्टिफिकेट्स हा मार्केटमध्ये मोठी गोष्ट झालेली आहे. ताई, आता तुम्ही आजचा पुरंदरचा दौरा साहेबांच्या प्रकृतीमुळे रद्द केला, डॉक्टरांनी काय सांगितले, किती दिवस? डॉक्टरांनी सांगितलंय की घरी त्या लोकांना भेटू शकतात पण बाहेरचा प्रवास त्यांनी 1-2 दिवस टाळावा. म्हणून आज आणि उद्या ते घरी सगळ्यांना भेटतील, आज उद्या परवा, फक्त ते बाहेर प्रवास करणार नाहीत. तरी तुम्ही असं म्हणालात की पांडुरंगाचरणी प्रार्थनांनी साकडं आहे की ही बेरोजगारीचं महागाईचं संकट दूर व्हावं. कार्तिकी एकादशी तोंडावरती आहे, कोण उपमुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करणार आणि कोण साकडं घालणार यावरती सध्या आता चर्चा सुरू आहे. राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, काय वाटतं कुणी जावं? देवेंद्र फडणवीसांना विरोध केला पंढरपूर, ते मला काही माहिती नाही. माझ्या मनात आणि माझ्या ओठात हे नेहमी रामकृष्ण हरिवाल आहे, त्यामुळे मी रामकृष्ण हरिवाल आहे. त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले सगळे वारकरी कुटुंबातले आपण शेतकरी माणसं आहोत, त्याच्यामुळे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. थँक्यू.